पोस्टमध्ये पहिला हा जी आर टाकला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं जे वन इंडियावरती जे आहे ओबीसी सर्टिफिकेट ते टाकलं होतं. छगन भुजबळ ओबीसींबद्दल ठामपणे बोलतात, इतर जातीचे नेते त्यांच्या जातीबद्दल ठाम बोलतात. मग शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत की जे मराठ्यांबद्दल कधी ठाम भूमिका घेत नाहीत. त्यांच्यावरती हा मोठा अन्याय झाला नसता. या जी आरमुळे या 5 कोटी मराठ्यांचं सगळं भविष्य दावणीला लागलं आणि गेल्या 2 पिढ्या मराठ्यांच्या बर्बाद झाल्या. की माझी जात सगळ्यांना माहिती आहे, मग सांगा ना तुमचा जन्मदाखला दाखवा, त्याच्यावर काय लिहिलेले. माणसाची जात त्याच्या जन्मदाखल्या असते. माझ्या 5 कोटी मराठ्यांना आणि संपूर्ण भारतीय लोकांना बघायला आवडेल. आमची मागणी हीच आहे की जे 16% मराठ्यांच्या हक्काचं आहे ते परत मराठ्यांना मिळावं. मूळ आणि ठोस मुद्दा हा जातीचा नंतर आहे. पहिला मुद्दा होता आमचा 23 मार्च 1994 जो जी आर आहे, जो माझ्या हातात आहे, की या जी आरमध्ये जे 16% आरक्षण मराठ्यांचं ओबीसींना दिलं गेलं त्याचा जाब आम्ही शरद पवारांना विचारतोय. कारण हा प्रश्न मराठ्यांच्या जवळपास 5 कोटी मुलांच्या भवितव्याशी निगडीत प्रश्न आहे. माझे शरद पवारांवरती आरोप जे आहेत ते खाजगी नाही आहेत, व्यक्तिगत नाही आहेत, ते सार्वजनिक हिताचे आणि समाजाच्या रोजगार, शिक्षण आणि एकंदरीत सामाजिक स्थितीला धक्का लावणाऱ्या अशा सार्वजनिक प्रश्नावरती आहेत. आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. आणि आम्हाला असं का म्हणावं लागतंय हे पुढं आम्ही का बोलतोय. मी माझ्या पोस्टमध्ये पहिला हा जी आर टाकला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं जे वन इंडियावरती जे आहे ओबीसी सर्टिफिकेट ते टाकलं होतं. लक्षात घ्या की प्रत्येक जातीच्या पुढाऱ्याला आपल्या जातीचा कळवळा असतो, हे स्वाभाविक आहे. छगन भुजबळ ओबीसींबद्दल ठामपणे बोलतात, इतर जातीचे नेते त्यांच्या जातीबद्दल ठाम बोलतात. मग शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत की जे मराठ्यांबद्दल कधी ठाम भूमिका घेत नाहीत. ही आळीमिळी गुपचिळीची भूमिका नेहमी का असते. गेले 50-55 वर्ष आम्हाला असंच फसवलेले आणि तळ्यात आणि मळ्यातच बोलायचं. कधीसुद्धा स्पष्ट भूमिका मराठ्यांच्या बाजूनी शरद पवार घेत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मराठा समाज आंधळेपणाने त्यांना नेता मानत राहिला आणि मराठा समाजाचं नुकसान होत गेलं. आणि आज आमचे करोडो पोरं, अगदी आपण जिथं या पत्रकार भवनापाशी उभे आहोत इथे सुद्धा आमची UPSC MPSC करणारी लाखो पोरं आहेत, ज्यांच्या बापदाद्यांनी आपापल्या जमिनी विकल्या, त्यांच्या आयांनी दुसऱ्याच्या शेतावर, म्हणजे खानदानी गरंदाज पाटील देशमुख अशा मुलांच्या आईंनी सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून आपल्या मुलांना इथं UPSC MPSC करायला पाठवलं. 1-1, 2-2 मार्कांनी आमची पोरं हुकली आणि बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 2.5-3 लाख पोरं आमची चांगली कॉम्पिटेटिव्ह असताना, चांगली गुणवत्ता असताना त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक त्यांच्या समोर भरती होतात, त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक पाठीमागून येऊन वरच्या पदावरती जातात. काय फक्त मराठा म्हणून जन्माला आले हाच त्यांचा दोष आहे का? आणि त्यांना मराठा म्हणून डावललं जातंय हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जर ओबीसीमध्ये घेतलं असतं तर त्यांच्यावरती हा मोठा अन्याय झाला नसता. या जी आरमुळे या 5 कोटी मराठ्यांचं सगळं भविष्य दावणीला लागलं आणि गेल्या 2 पिढ्या मराठ्यांच्या बर्बाद झाल्या, तो ह्या जी आरमुळे. आणि म्हणून प्रत्येक नेत्याला आपल्या जातीचा अभिमान असतो, त्यानुसार शरद पवार हे मराठ्यांची बाजू न घेता नेहमी ओबीसींची बाजू घेतात. आणि म्हणून आम्हाला नाईलाजास्तव या निष्कर्षावर यावं लागलं की शरद पवार हे मराठ्यांचे नेते नसून ते ओबीसींचे आहेत. आणि आमचा जाब विचारायचा आहे त्यांना आम्हाला. आम्ही 5 कोटी मराठी त्यांना भेटेल, तिथे भेटेल, त्या गावात भेटेल, त्या चौकात आणि भेटेल त्या वार्डात आम्ही सगळे मराठे शरद पवारांना हा जाब विचारणार आहे की असं काय पाप केलं आमच्या मराठ्यांनी की तुम्ही बाकी सर्वांना न्याय देत सुटले परंतु मराठ्यांना मात्र तुम्ही डावललेले. हे मराठे कोण आहेत ज्यांनी इथल्या 18 बारा बलतरा 18 पगडधांच्या सर्व उपेक्षित शोषित घटकाला कायम न्याय दिला, देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी कायम बलिदान दिलं, त्याच समाजाला तुम्ही वंचित ठेवता, त्याच समाजाला तुम्ही गरीब करता, असा काय हक्क आहे तुमचा मराठा समाजाबद्दल? हा जाब आम्ही सातत्यानं त्यांना विचारत राहणार आहोत. आणि याचं आम्हाला फिरवा फिरवीचं उत्तरं नको आहेत, तळ्यात मळ्यात आणि जर तर ही उत्तरं नको आहेत. आम्हाला स्पष्ट उत्तर पाहिजे. काय म्हणता तुम्ही की माझी जात सगळ्यांना माहिती आहे, मग सांगा ना तुमचा जन्मदाखला दाखवा, त्याच्यावर काय लिहिलेले. माणसाची जात त्याच्या जन्मदाखल्यावर असते. माझ्या 5 कोटी मराठ्यांना आणि संपूर्ण भारतीय लोकांना बघायला आवडेल तुमच्या दाखल्यावर नक्की काय दिलेले. अहो दाखला काढताना तरी कार्यकर्त्यांनी नीट काढला पाहिजे, उगाच आलतू फलतू बोगस कागदपत्र काढतात आणि परत साहेबांची बदनामी होईल असं काम करतात. माझी विनंती आहे साहेबांना की साहेब चांगले अभ्यासू कार्यकर्ते, त्यांना संधी देत चला. हे असे कंत्राटदारांना संधी दिल्या. आणि लक्षात घ्या, ए ग्रेडचा विषय हा जर बी ग्रेडच्या लोकांनी हाताळला तर त्याचं डी ग्रेड व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून महत्वाचा विषय अभ्यासू लोकांनी तो हाताळला पाहिजे. आयरेगरे नत्तू खरेचं काम नाहीये या विषयावरती बोलणं. कुणी उठतंय काही प्रतिक्रिया देत आहे, प्रतिक्रिया साहेबांनी दिली पाहिजे कारण साहेब अभ्यासू आहेत असा आमचा समज आजही. बाकीच्यांनी बोलू नये या विषयावरती.
तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते ओबीसी आहेत तो पहिल्यांदा दाखवा. दाखला जो तुम्ही म्हणताय ना तो दाखवा. तुमच्याकडे ते ओबीसी आहे तो दाखला दाखवा. तुम्ही समोर आणलं हा तुम्ही ज्या दाखल्याबद्दल बोलताय ना तर तो दाखला पण मी घेऊन आलेलो आहे. मला वाटतं कालच तो दाखला काहीतरी व्हायरल झालेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातामध्ये म्हणजे बघा लांगून लचन किती असतं. अहो तुम्ही तुमच्याच नेत्याला गोत्यात आणणारे कागदपत्र काढता. तुम्ही जो दाखला काढलेला आहे तुम्ही जे मला जो विचारलाय प्रश्न खरं तर आज मला त्या दाखल्यावर बोलायचं नव्हतं. माझा आजचा विषय मॅक्झिमम हाच आहे की 23 मार्च 1994 जीवाबद्दल बोला. म्हणजे आपल्याकडे सामना आणि ते सिंहासन पिक्चरमध्ये एक डायलॉग होता ना ते मारुती कांबळीचं काय झालं. आम्ही 5 कोटी मराठे जाईल तिथं पण एकच प्रश्न विचारणार आहे की आमच्या 23 मार्च 1994 त्या जीआरचं काय झालं. राहिला प्रश्न तुम्ही आता जो दाखल्याचा विचारलेला आहे तो त्या कार्यकर्त्यांनी जो दाखला दाखवलाय तो हा दाखला आहे. या दाखल्यावरती लिहिलेला आहे डुप्लिकेट. ओके हा दाखला काढलेला आहे आता अलीकडे बरोबर. आणि हा दाखला इंग्लिशमध्ये आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे ना एसएससी बोर्ड वगैरे. अहो एसएससी बोर्डाची स्थापना 1966 आहे आणि तुम्ही दाखल्यावर 1958 कसं काय आणू शकता. म्हणजे कागदपत्र काढताना तरी ओरिजिनल काढा ना. ती सुद्धा डुप्लिकेट काढता का आणि ती सुद्धा चुकीची काढता का. ज्या कार्यकर्त्यांनी हा पराक्रम केलाय साहेबांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी की घाईघाईमध्ये एखाद्याला उत्तर देण्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे कागदपत्र पुढे आणू नये. त्याच्यामुळे आणखी विश्वसनीयता खराब होते. मुद्दा असा आहे शाळेचा दाखला एकदाच ओरिजिनल निघतो ज्यावेळेस आपण शाळेतून बाहेर पडतो नंतर जे दाखले काढले ते डुप्लिकेट असतात. त्यांची क्लिअर कट आहे त्यानुसार तो डुप्लिकेट असेल असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर तुमचं काय म्हणणं. अहो हा त्यावेळी इंग्लिशमध्ये दाखला असेल का नंबर एक. त्यावेळी आणि एक लक्षात घ्या 1960 पर्यंत महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा ही मराठी व्हायला वेळ होता. 1960 आपली अधिकृत भाषा झाली मराठी. त्याच्यापूर्वी मोडी असायची. आता हे इंग्लिश मधला दाखला आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड कधी अस्तित्वात आलं. पवार साहेबांची जन्मतारीख तुम्ही दाखवली आहे 12/12/1940. त्याच्यानंतर ते शाळा सोडल्याची तारीख दाखवली आहे 31/5/58 बरोबर. सेंट अप फॉर द एसएससी एक्झाम March 58. जरा तज्ज्ञ लोकांना दाखला दाखवा कसा लिहिला जातो दाखला हे जरा बघा. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे दाखला तो आता काढलाय हो मग तो आता त्याच्यावर असंच असणार प्रचलित पद्धतीनुसार. अहो पण तुम्ही ज्या बोर्डचं म्हणताय की नाही ते बोर्ड कधी अस्तित्वामध्ये आलेले. तुम्ही सांगताय बोर्ड कधी अस्तित्व 1966 आलं ना. 1966 जो बोर्ड अस्तित्व आलं. तुमचं नाव आहे ना ते ओबीसी तुमच्याकडे काय पुरावा आहे तो दाखवा. हे बघा हे ओबीसी असलं तर पुरा दाखवा. येस याच्यावर एक लक्षात घ्या जे पूर्वी सर्टिफिकेट व्हायरल झालेलं आहे त्याच्यावरती त्यांची जात ओबीसी दिसलेली आहे. त्याच्या ऐका ऐका वन इंडिया नावाच्या वेबसाईटवरती आजही मिळतं. आणि जर वन इंडियाच्या वेबसाईटवरती असलेले कागदपत्र जर व्हॅलिड नाही असं तुम्हाला म्हणायचं असेल तर प्रत्येक व्यक्ती इलेक्शन लढताना त्यांना अफिडेविट द्यावं लागतं. त्याच्यामध्ये त्यांना नॅशनॅलिटी त्यांची कास्ट आणि सबकास्ट जे काय असेल ते त्यांना डिस्क्लोज करावं लागतं. महाराष्ट्राच्या जनतेला दिसू द्या ना महाराष्ट्रातल्या 48 खासदारांनी त्यांच्या अफिडेविटवर काय लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या 288 आमदारांनी त्यांच्या अफिडेविटवर काय लिहिले. आज आमची अडचण अशी आहे ना म्हणून सांगतो. प्रश्न असा आहे ना की आत्ता मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा पेटला धनगर समाजाचा ओबीसी आत्ता हा दाखला तुम्ही बाहेर काढण्याचं कारण काय पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न पवार जर 50-60 वर्ष झाले या सगळ्या राजकारणात आहेत निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत त्यांनी अनेक दाखले दिले असतील त्यावेळेस का कुणी मुद्दा काढला. त्यावेळी मी आम्ही ते सांगतोय गेले 50 वर्ष आम्हालाच माहित नव्हतं ना. जेव्हा हा जीआरचा प्रश्न आला आणि बाबा आपला माणूस आपली बाजू का घेत नाही असा प्रश्न आम्हाला पडला त्यावेळी आम्ही हे सगळं आतमध्ये गेलेलो आहोत. आणि आज आमचं दुर्दैव पण असं आहे की आम्हाला लोक विचारतात तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे. साखर कारखाने तुमचे शाळा तुमच्या बँका तुमच्या सगळं तुमचं आहे. अहो पण ज्यांना तुम्ही मराठा म्हणताय ते सगळ्यांकडे ओबीसी दाखले येतं. आणि हे आमच्यामध्ये समाजामध्ये वावरतानी मराठा वावरतात आणि मात्र ह्यांच्या इलेक्शनवरती आणि कास्ट सर्टिफिकेटवरती ओबीसी असते. त्यामुळे असं माझं म्हणणं आहे की आता या ज्या आमदारांच्या समोर या खासदारांच्या समोर जे कोणी असेल त्यांच्या नावाचा एक दाखला काढलाय का आजपर्यंत. हे बघा आम्ही जे त्या वेबसाईटचं सर्टिफिकेट दाखवलेलं आहे त्याच्यावर जर काय आक्षेप असेल तर त्यांनी तो रिसर्च असा नोंदवला पाहिजे. आणि या देशातील जी सक्षम अथॉरिटी आहे समजा ते कोर्ट असेल किंवा कलेक्टर असेल त्यांनी त्याच्यावरती अहवाल दिला पाहिजे की बाबा नक्की हे काय आहे. मुद्दा असा आहे ती वेबसाईट ऑथेंटिक आहे का तुमच्या म्हणण्यानुसार हे सरकारने तपासावं ना.
सरकारी तपासायला पाहिजे. आता तुम्ही म्हणले दहावीचं बोर्ड साठला आलं आणि 58 दाखला वगैरे, ओबीसी ही कन्सेप्ट म्हणजे कधी आली ओबीसी? अहो मंडल आयोगाचा प्रश्न आला तेव्हा 1980 पासून मंडल सुरू झालं आणि 92 त्याची अंमलबजावणी झाली पवारांच्या दाखल्यावर. ओबीसी 60 साली 70 साली जे कधी ते 90 अधिक आलं कसं आलं हाच प्रश्न आहे. नाही नाही तुम्ही गॅप्स घेतलं. जर मंडल आयोगाच्या अगोदर समजा हे ओबीसी वगैरे काय म्हणायचं असेल तुम्हाला 1958, 60, 65, 75, 78 कोणी व्यक्ती ओबीसी कसा लावू शकतो? मंडळाची जनगणना 1980 पासून सुरू झाली. तुम्ही हा मी ते सांगतोय ना 80 अगोदर कोणाच्या दाखल्यावरती ओबीसी येणं शक्य नाही. तरी सुद्धा काही लोक त्यांच्या दाखल्या ओबीसी दाखवतात, हे कसं शक्य होईल? आणि कुठल्याही माणसाची जी जात आहे, आता ह्या दाखल्यामध्ये पण काय प्रॉब्लेम दिसतोय मला, आमच्या तुमच्या सगळ्यांच्या दाखल्यावरती हिंदू मराठा, हिंदू माळी, हिंदू तेली, हिंदू धनगर असं असतंय. इथं फक्त मराठा आहे, धर्म कुठं गायब झाला? धर्म कुठं गायब झाला इथला? याचं काय करायचं? अशा अनंत चुका आणि कायम कन्फ्युजनचं वातावरण निर्माण होते. आमचं म्हणणं हेच आहे की या जातीपेक्षा आमचं प्रश्न जातीवर का आला तर हा जी आरमुळे आलेला आहे आणि हा 23 मार्च 1994 जी आर आहे तोच मराठ्यांसाठी कर्दनकाळ आणि मराठ्यांच्या भविष्याची या जी आर मुळे या जी आर नुसार मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण हे ओबीसींना दिलं गेलं आणि ओबीसींना जे वाढीव आरक्षण दिले गेलेले ते मराठ्यांच्या हक्काचं दिले गेलेले आणि जर ते ओबीसींचं आरक्षण असं म्हणून न देता मराठ्यांचं मराठ्यांना दिलं असतं तर मराठा समाजाला 57 मोर्चे काढायची गरज पडली नसती, आमरण उपोषणाच्या गरज पडल्या नसत्या, जरांगे पाटलांना 2 वेळा प्राणांतिक उपोषण करायची गरज पडली नसती आणि हे उपोषण मिळावं म्हणून आतापर्यंत 100 तरुणांनी आत्महत्या केल्या त्या सुद्धा वाचल्या असत्या. ओबीसींना किती आरक्षण जास्त दिलंय जीआरमध्ये? माझ्या माहितीनुसार 16%, आता इथे 34% दिसतंय, म्हणजे कमीत कमी 16% मराठ्यांचं ओबीसींच्या कडे गेलेलं आहे. किती द्यायला पाहिजे होतं तुम्हाला बेरीज वाचून दाखवणार? हे बघा याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि बौद्ध धर्म स्वीकारलेले व्यक्ती 13% म्हणजे एससी, एसटी आहे अनुसूचित जाती 7%, विमुक्त भटक्या जाती 4% आणि इतरच मागासवर्ग 10% असं मिळून हे जवळपास 34% काय बाबासाहेब. हे बघा ही मर्यादा 34 वरनं डायरेक्ट 50 वरती गेली, ते 16 आकडा तोच आम्ही सांगतोय की हे 34 + 16 असं मिळून 50% ते गेलं. जी आर मध्ये नाही आहे ना? अहो हे साहेब हे 34% की नाही या जी आर नुसार पुढे 16% दिलेले कुठे हे सगळं तुम्ही वाचा, तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवून देऊ. हा तो तसं नाही नाही हा दाखवा ना हे आम्हाला एससी एसटी वर तुम्ही कॅल्क्युलेशन दाखवते हे बघा. मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही कायद्यानं हे शरद पवार का म्हणतात? नाही आता हे मुद्दे याचं कारण काय? नाही नाही 50% हा ठीक आहे ना, 50% पॉईंट टू पॉईंट जो आता हे बघा याच्यामध्ये 34% गेलेलं आहे त्याच्यानंतर. हे बघा 34% मध्ये एससी एसटी आहे, तुमचं एससी एसटी ला ऑब्जेक्शन आहे? नाही नाही आहे का सांगा. हे बघा याच्यामध्ये एससी एसटी आहे 13, त्याला ऑब्जेक्शन आहे? नाही 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 ते घेऊच नका. ओबीसी हे बघा हे ओबीसी जे 10% आहे ते ओबीसी डायरेक्ट 27% गेले लक्षात घ्या. कुठे गेलं सांगा साहेब कुठे? म्हणजे तुम्ही हा फक्त एकच जी आर आहे का? नाही नाही या जी आर मध्ये नसू द्या, असे बऱ्याच गोष्टी येत. हे बघा स्पेसिफिक काय हे 34% आरक्षण आहे, हे 34% गेलेले ओबीसी 34% आरक्षण आहे. ओबीसी 34% आरक्षण खात्यात दाखवा, ऑन पेपर दाखवा, संपला विषय. ओबीसी 34% नाही, त्यांची लोकसंख्या 34% आणि जवळपास 32% आरक्षण त्यांच्याकडे गेलेलं आहे. नाही हे बघा पुढे या जी आर मध्ये 34% आहे लक्षात घ्या. नाही नाही तुम्ही हे करू नका, एससी सांगतो एससी एसटी ला तुम्ही ऑब्जेक्शन घेत असाल. नाही नाही तुम्ही तुम्ही तुमचे जाधव साहेब एससी एसटी आरक्षणाला आक्षेप घेत आहे. हे बघा आमचं एससी एसटी बद्दलचं तेव्हाही काय म्हणत नाही, आजही म्हणत नाही. हे इतर मागासवर्ग ओबीसी जे 10% लिहिलेलं आहे ते नंतर एकदा 4% वाढवलं आहे, त्याच्या तारखा वेगळ्या आहेत. हा जी आर का आणलं तुम्ही? या जी आर मुळे घोटाळा सगळा झालेला आहे. म्हणजे मंडळ आयोग काय त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी मंडळ आयोग लागू केला का? आमचं म्हणणं आहे जर याच्याबद्दल जास्त क्वेरीज असतील बरं का, किंवा दिशाभूल नाही. हे बघा
याची श्वेतपत्रिका काढावी केलं ते सांगा. व्हीपी सिंगांनी केला. मग राज्यांना कंपल्सरी होतं का लागू करणं? राज्यांना कंपल्सरी नव्हतं, पण आम्ही पुरोगामी आहोत हे दाखवण्याच्या चक्करमध्ये ही गडबड झालेली आहे. म्हणजे इतर राज्यात मंडळ आयोग आहे का नाही? आता असतो ना. आहे ना? हो, मोबीस आहे ना. मग आपलं इथं लागू केलेलं तुम्ही का ऑब्जेक्शन घेता? अहो, ते लागू करत असताना केंद्र सरकारनी मंडळ आयोग ओबीसी लागू केलं, एससी एसटी केंद्र सरकारने लागू केलं, हो मग राज्याला कंपल्सरी आहे. अहो, त्यांच्या नियमात बसून तुम्ही करायला पाहिजे ना. घटनेचा अभ्यास करा केंद्र. आता मला सांगा, जारंगे पाटील किंवा मराठा संघटना म्हणतात की केंद्राच्या अखत्यारीत तो चेंडू आहे, केंद्राने निर्णय घ्यावा, ठराव करावा आणि राज्यघटनेत बदल करावा आणि आरक्षण द्यावं, मान्य आहे. मग कशासाठी म्हणतात ते? जर ओबीसी जर केंद्राने केला असेल तो राज्याला कंपल्सरी आहे ना. हे बघा, ते केंद्र सरकारकडे जे अधिकार गेलेले तुम्ही जे म्हणताय ते 2 एप्रिल 1918 ची दुरुस्ती आहे, घटना नंबर 102 ची दुरुस्ती आहे, त्यानुसार केंद्राला सुद्धा ते अधिकार त्यांनी त्यांच्याकडे घेतले. आता आपल्याकडे कधीपर्यंत संधी होती त्यांनी ती दुरुस्ती करायच्या अगोदर? आणि परत काही लोकांचं म्हणणं की 105 वी घटना दुरुस्ती केली त्यानुसार परत राज्यांना अधिकार दिलेत, तर नक्की स्टँड काय आहे याच्यावरती विधी तज्ञांनी क्लिअर केला पाहिजे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत केंद्र किंवा राज्य कोणी निर्णय घ्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा कधी आली? 1982 ज्यावेळी अण्णासाहेब पाटलांनी पहिला मोर्चा काढला, जवळपास 100,000 लोक ते आझाद मैदानावर आलते, ती मराठ्यांचा पहिला मोर्चा आहे ज्याची ज्याच्यामध्ये तीव्रतेची मागणी मराठ्यांनी केली. आम्ही काय तेव्हापासूनच करतो. 99, 2000, 2005 पासून तुम्ही का नाही ऑफिसात पुढे आले? 2017 मी पुस्तक प्रकाशित केले, मराठा क्रांती मोर्चा भविष्याने वाटचाल, जो पहिला मोर्चा. नाही नाही, काय केले ते सांगा आरक्षणाच्या संदर्भात. आरक्षणाच्या संदर्भात? हो, आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी वैचारिक काम करणारा माणूस आहे. मी 2017 पुस्तक लिहिलं, त्याच्या 5,000 प्रति वाटल्या आणि जनजागृती करणं हेच माझं काम आहे. मी काय हातामध्ये काठ्या घेणं, दगड घेणं हे माझं काम नाही. म्हणजे तुम्हाला म्हणणं की मराठ्यांनी आंदोलन काठ्या मोर्चे घेऊन केलं? नाही, तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका. तुम्ही पत्रकार आहे म्हणजे नाही नाही, तुम्ही फिरून काय प्रश्न विचारताय? ही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे का? मी वैचारिक ऐका, वन बाय वन मी वैचारिक माणूस असल्यामुळे मी पुस्तक लिहिलं आणि मराठा क्रांती मोर्चा भविष्याने वाटचाल आणि ते पुस्तक प्रबोधनासाठी लिहिलं आणि आपण मुलांनी हातामध्ये काठी दगड हे घेण्याचा काही संबंध आहे का? तुम्ही माझ्या तोंडी असे शब्द का टाकताय? नाही नाही, हे बघा, तुम्ही प्रश्न जे घेणार चुकी. नाही नाही, हे बघा, मी काय म्हटलं, मी वैचारिक प्रबोधन केलेलं आहे, वैचारिक प्रबोधन करतोय. काठे लाटे घेणार माणूस नाही. मग आता आंदोलक काठे लाटे घेणार आहेत का असं तुम्हाला म्हणायचं का? हे बघा, असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही नाही नाही, मी वैचारिक माणूस आहे. नाही, तुम्ही इंटरव्ह्यू दुसऱ्या दिशेने वळवताय. मी वैचारिक माणूस आहे आणि विचारांचंच काम करणार. हा जी आर तुम्हाला मी पाठवेल. तुम्ही याच्यात 34 पर्यंत गेलेला आहे आणि 34 वरनं पुढे वाढवून अहो आता परत सांगा, 13 आणि 7 20% आणि ओबीसी 10% आणि 1-4% हे येतं भटके विमुक्त. ओबीसी 10% कसं म्हणता? ओबीसी हे ओबीसीच 10% त्यांनी 27% नेलं साहेबा. शरद पवार मुख्यमंत्री असताना गेलं. आमची मागणी हीच आहे की जे 16% मराठ्यांच्या हक्काचं आहे ते परत मराठ्यांना मिळावं आणि हे सगळं ह्या जी आर मुळे भानगड झालेली आहे, जेणेकरून मराठ्यांना ओबीसी मध्ये याचा मार्ग बंद झाला. आणि घटनेनं आरक्षण द्यायची तरतूद केलेली आहे आणि आरक्षणाची कॅप लावण्याची काम हे सुप्रीम कोर्टाने केलेले आणि मराठ्यांना हे 50% आरक्षण गेल्यामुळे पुढचे सगळे मार्ग बंद झाले. तो मार्ग ओपन होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मराठ्यांना 16% ते मिळालं पाहिजे. एक सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस दुसऱ्यांदा मराठा आरक्षण फेटाळलं त्यानंतर परत राज्य सरकारला जी आर काढून किंवा अध्यादेश काढून अध्यादेश काढून ते 6 महिन्यांसाठी वर्षभरासाठी आरक्षण देता येत नाही, ते केंद्र सरकारला देता येतं. त्यामुळे राज्य सरकार आता देऊ शकत नाही मराठ्यांना नव्यानं अध्यादेश काढून आरक्षण, ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. तर तुमची काय भूमिका आहे त्यावर? केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मी नरेंद्र मोदी साहेबांना आज उद्या पत्र लिहिणार आहे, माझ्याकडे टाईप करून झालेले, मी लवकरच त्यांना पोस्ट करणार आहे आणि ते त्यांना मिळेल. 102 व्या घटने दुरुस्तीनुसार मला वाटतं सप्टेंबर का नोव्हेंबर 2018 तारीख आहे, त्यावेळी त्यांनी 102 वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि त्यानुसार हे राज्य सरकारचे जे अधिकार आहेत, जसं आपण तामिळनाडू सरकारचं उदाहरण देतो, अनेक राज्य सरकारांची उदाहरणं ज्यांनी 50 पुढे ते आरक्षण नेलेले, महाराष्ट्र सरकारला सुद्धा ते करता येईल, पण ते सरकारने दुरुस्ती केल्यामुळे केंद्र सरकार गेलेले. त्यामुळे केंद्र सरकारवरती दबाव टाकण्यासाठी महाराष्ट्रातील या सर्व आमदार खासदारांनी पुढाकार घेऊन दिल्लीपर्यंत जायला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला राज्य सरकार देऊ, केंद्र सरकार देऊ, हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, हा त्यातला कळीचा मुद्दा आहे.
जिजाऊचे वंशज आहोत, वंशज सगळं सांगितली होती, पण त्यांच्यात ते तिकडल्यानी खुडून काढलंय तुम्हाला माहिती, तुमचं काय अहो ज्यांनी तसं काहीतरी पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडे काय वंशळ आहे, ते सर्टिफाईड आहेत का? तुम्ही अमुक अमुकचे वंशज हे असं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? नंबर एक. नंबर दोन, मी कोणाचा अधिकृत वंशज आहे किंवा नाही हे सर्टिफाईड करायचं काम कोणाचं आहे? एक तर कोर्टाचं आहे किंवा एक तर प्रशासनाचं आहे, बरोबर, कारण महसूल विभागाचं. व ह्या दोघांना विचारत नाही काय, महाराष्ट्रामध्ये आमदारांची कामं असतात का की कोण कोणाचा वंशज आहे सर्टिफाईड करणं? आणि राहिला प्रश्न माझ्या वंशावळीचा, तर हे जी मी जेवढी पुस्तकं लिहिलेत ना, जिजाऊ आहे, शिवाजी मॅनेजमेंट गुरु आहे, उद्योजक शिवाजी महाराज, शिवाजी महाराज MBA आहे, शिवाजी द ग्रेट इंजिनियर आहे, गणिमिका, अशी 45 प्रकारची शिवचरित्राची पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि माझ्या प्रत्येक पुस्तकात एक वाक्य आहे की शिवचरित्राचा जगभरात प्रचार आणि प्रसार करणं हेच माझं ध्येय. आणि मग एवढे सगळे मी विचार मांडत असताना मी त्यांच्या विचारांचा वंशज आहे जे, आणि मग मी त्या जाधवांचा पण असताना सुद्धा, शिवाय मी त्यांच्या घरातला असताना सुद्धा, कुणीतरी एखाद्या गावखेड्यातल्या माणसाला पकडायचं आणि दिवाळीच्या निमित्तानं जायचं आणि त्याकडून एखाद्या कागदावर लिहायचं. अहो ज्या कागदावर लिहून घेतले त्या कागदाची क्वालिटी तरी बघा. अहो एखाद्या राजाच्या घरातला कागद कसा असला पाहिजे? सुपर बॉन्ड पेपर असला पाहिजे. कुठल्या तरी चिरकूट कागदावरती एखाद्या गरीबाकडून लिहून घ्यायचं आणि बिचाऱ्याला दानाला द्यायचं, ही काय आमदारांची कामं आहेत का? यू आर नॉट सर्टिफाईड अथॉरिटी टू सर्टिफाय समवन दॅट हु आर यू, म्हणजे हुज हू, ही कामं आमदारांची नाही आहेत. फक्त मी जो प्रश्न विचारला ना त्याला बायपास करण्यासाठी किंवा त्याला इकडेचे तिकडेचे घाट दाखवण्यासाठी अशा प्रकारचा स्टंट करण्यात आलेला आहे तो. आणि या संदर्भात अहो माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये वंशाळ आहे, नंबर एक. नंबर दुसरी गोष्ट, माणसाचं विचार हा दाखवतो, हो ओके हे तर असं झालं तुमचं राव की आम्हीच वाचायचं, आम्ही तुम्हाला दाखवली एवढी भरपूर झाली ना. आणि हे प्रत्येक पुस्तकात शेवटी, बरं का, माझं बाजारात येणारं कोणतंही पुस्तक असो त्या प्रत्येक पुस्तकामध्ये माझी वंशळ मी तिथे टाकलेली असते. लक्षात घ्या, प्रश्न हा नाही आमच्या समोर कोण कोणाचा अधिकृत वंशज कोण कोणाचा नाही, प्रश्न हा आहे आमचा की त्यांचा वारसा कोण चालवतो, त्यांचे विचार कोण पुढे नेतो. आता बरेचसे लोक हा प्रश्न उभा करतायत ना, मूळ मुद्द्याला बगल द्यायची आहे की आम्ही जे प्रश्न उभा केलाय त्याच्यावर उत्तर लोकांकडे नसेल तर लोक ते डायव्हर्ट करतात. लक्षात घ्या, तुम्हाला कर्तृत्व ही वंशळ मान्य आहे की नाही, समाजाला प्रश्न आहे की कर्तृत्व हा वैचारिक हे बघा कोणी नाही. या महाराष्ट्रात आपण काय म्हणतो की आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, म्हणजे आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, बरोबर. मी जिजाऊंच्या वंशज कशा प्रकारे मी वैचारिकता आहेच आहे, मी जाधवांचाही आहे आणि जिजाऊंचा एक भाऊ पुरंदरला, म्हणजे ते पुस्तक कुठे एक मिनिट नाही ते नाही दुसरे. हा प्रश्न याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याचदा माझ्याकडे यायचा, ओके, की तुम्ही कशा प्रकारे वंशज आहात, काय आहात. त्याच्यामुळे मी हे अख्खं पुस्तक लिहिलं. ह्या यदुवंश पुस्तकाचा विषय, जिजाऊ साहेब पुण्यामध्ये का आल्या, त्यांच्यासोबत कोण कोण जाधव आहे, ते कुठे कुठे सेटल झाले आणि तो वंश कुठे पुढे वाढला. फॉर एक्झाम्पल, पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर ही शहाजीराजांची पुण्यातील जागीर. या पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर या पाच परगण्यातले खेड शिवपूरला जिजाऊसाहेब का आल्या, तर 1614 पासून पुरंदर किल्ला हा जाधवांच्या ताब्यात होता आणि पुरंदर किल्ल्याची म्हणजे पुरंदर किल्ल्याची किल्लेदारी जाधवांकडे असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे जिजाऊंच्या वडिलांच्या आणि भावांच्या बाबतीत झालं, निजामाच्या दरबारात त्यांची हत्या झाली, तशा प्रकारचा कोणताही धोका निर्माण होऊ नये याच्यासाठी जिजाऊंनी खेड शिवापूर निवडलं. तिथे मोठा वाडा बांधला होता, तिथे पेठ शिवापूर, दुसऱ्या बाजूला पेठ संभापूर, अशा दोन पेठा वसवल्या होत्या. जिजाऊंचा एक भाऊ आणि त्याची पूर्ण फॅमिली इकडे शिफ्ट झाली होती आणि याच फॅमिलीतला मी असल्यामुळे मी जिजाऊंचा वंशजे असं म्हणण्याचा मला कायदेशीर, नैतिक, वैचारिक पूर्ण बाजूनी अधिकार आहे. आणि याची सगळी बाजू या पूर्ण पुस्तकामध्ये यदुवंश महाराष्ट्रात कसे जाधव आले त्यानुसार. आरक्षणाचा एक प्रश्न आहे, हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आजचा नाही, मराठा आरक्षणाची मागणी गेली अनेक वर्षापासून. राज्यात सध्या जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे, धनगर समाजाचं उपोषण अनेक ठिकाणी सुरू आहे, OBC समाज, भुजबळ वर्सेस मराठा, भुजबळ वर्सेस जरांगे, असे अनेक वाद पेटलेले आहेत. आत्ताच नामदेवराव जाधव आणि शरद पवारांचा दाखलाचा विषय का काढला, तुम्हाला प्रश्न मला आत्ताच तो का आला आणि आरक्षणासाठी तुमचं नेमकं काय आता पुढे असणार आहे? हे बघा, आत्ताच दाखला का आला हा प्रश्न नाही आमच्यासाठी.
आपल्याकडे नाही 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 ना सर, आतापर्यंत पवार हे काही आत्ता नेते झालेले नाहीये सर. हे बघा वेगळ्याकडे जातोय आणि ओबीसी मराठावाद आत्ता पेटलाय सर. भुजबळ जरा किंवा वर्सेस पाटील हे आपण बघतोय किंवा मोर्चे बघतोय तिन्ही समाजाचे, मग तो मुद्दा पवारांचा जातीचा आत्ताच का आला? हे बघा आम्हाला सुद्धा हे माहीत नव्हतं, म्हणजे आम्हाला सुद्धा गेल्या आठवड्यापर्यंत हे माहीत नव्हतं की शरद पवारांची कास्ट काय आहे. मी इतिहासकार म्हणून ह्या बाजूने अनालिसिस करायला सुरुवात केली की अरे प्रत्येक नेता आपापल्या जातीची बाजू घेतोय, शरद पवार हे कधी आपल्या जातीची बाजू घेत नाहीत, नक्की कारण काय असेल? म्हणून आम्हाला आतमध्ये खोलामध्ये जावं लागलं आणि मराठ्यांना आरक्षण का मिळत नाही कायदेशीर याच्यासुद्धा मी आतमध्ये गेलो तेव्हा ह्या जी आर पर्यंत आम्हाला जावं लागलं. तुम्ही जातीत नेते विभागलेले आहेत का तुम्ही? हे बघा असं तुम्हाला वाटतं का सगळ्या आम्ही त्या जातीपुरतीच मर्यादा जो जो तुम्ही संदर्भ देता ते पवारांचे जातीचा त्या पुरावे देत नाहीये, फक्त 94 दाखला देता ते आधारावरती ओबीसी तुम्ही दाखला देता ते प्रामुख्याने ते ओबीसी असल्याचा पुरावा काय आपल्याकडे? ते सर्टिफिकेट जे व्हायरल झाले की नाही ते आहे काय मग याच्यावरती एक अशा घ्या अभ्यास केलाय तुम्ही हो मग म्हणून तर आम्हाला सापडलं ना ते आम्हाला गेले म्हणले तुम्ही वेबसाईटचं उतरलं येस मग आम्हाला वेबसाईटवरती सापडलं आम्ही करायला पाहिजे होतं क्रॉस चेक करायला काय त्या वेबसाईटवरती आहे. जर ती वेबसाईट फ्रॉड असेल त्या वेबसाईटचा दावा चुकीचा असेल तर प्रशासनाने तसं सांगावं, प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी की बाबा तुम्ही एखाद्याचा दाखला कसा काय टाकला. मंडल आयोग त्यानंतर ओबीसी आपण एवढ्या मोठ्यावर उल्लेख आहे 1958 उल्लेख आहे तो देखील म्हणजे ओबीसी कधी काय सगळ्या गोष्टी आहे ना अभ्यास करायचं नाही सगळ्या गोष्टी आहेतच ना अभ्यास केल्यानंतरच हा विषय पुढे आला नाहीतर हा जी आर 23 मार्च 1994 जी आर माझ्या अगोदर कोणाच माहित नव्हता कोणी त्याच्यावर बोलत नव्हतं. जी आर मधनं तुम्ही काही सिद्ध करत नाही आहात. तुम्ही ते 34 मध्ये 13 आणि 60% काढा जे राहतात 14 काही टक्के त्याच्या पुढचं कधी झालं ते जी आर कधी देणार सांगा. हे 34% आणि त्याच्यावरचं 16% वाढीव जे दिलं त्यामुळे 50% कॅप लॉक झाली एवढाच यातला विषय आहे. हा जी आर नसता तर 50% हे सगळं आहे ना पुढे या जी आर ला कनेक्टेड. हे बघा जसं घटनेमध्ये अनेक वेळा दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यानुसार या जी आरच्या आधारे पुढे अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. हो अगदी हा जी आरही तुम्हाला पाठवण्यात येईल आणि बाकीच्या केव्हा केव्हा कोणत्या दुरुस्त्या झाल्या ते बघूया. म्हणजे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे आणि तुम्ही कुठे शिक्षक होतात प्राध्यापक होतात त्याच्यावर पण आक्षेप घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने, तर तुमचे क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे तुम्ही कधी देताल आणि तुम्ही कुठे प्राध्यापक होतात शासकीय सेवेत होतात किंवा प्रायव्हेट सेवेत होतात त्याचे काही पुरावे आहेत तर ते कधी देणार? हे बघा मी कुठल्या राजकीय पदावर आहे का मी कुठल्या प्रशासकीय पदावर आहे का म्हणजे कुणीतरी काहीतरी प्रश्न विचारले त्याला उत्तर द्यायला मी काय बांधले आहे का? जर मी लोकसेवक असेल जर मी एखाद्या शासकीय पदावरती असेल तर माझी खासगी माहिती विचारण्याचा कोणाला अधिकार आहे? राजकीय पक्षाचे लोक असा कसा बालिशपणा करू शकतात? एखाद्या व्यक्ती जो कुठल्या सार्वजनिक पदावरती नाही शासकीय पदावरती नाही त्याची तुम्हाला कागदपत्राची माहितीची कशाला पाहिजे? काय गरज आहे त्याचा संबंध? ठीक आहे नाही गरज आहे तुम्ही का नाही दाखवत तुमच्यावर आक्षेप आहे तर तुम्ही अहो माझ्या करून दाखवलं पवार साहेबांचं मागताय शरद अहो जे कार्यकर्ते लक्षात घ्या ज्या कार्यकर्त्यांना माहिती पाहिजे अहो या महाराष्ट्रातल्या कुठल्याही दुकानात जा माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये माझा पूर्ण परिचय माझं जन्मगाव काय मी कुठल्या शाळेत शिकलो मी कुठं शिकवलं किती सगळं सगळं तिथं आहे. अजून वेगळं काय पाहिजे? नाही ते पुस्तक म्हणजे काही शासन सर्टिफाईड नाही ना तुम्ही मग जर ते आणून दिलं तर जास्त बरं होईल ना सगळ्यांची तोंड बंद होतील. अहो नामदेवराव जाधव कुठल्या कॉलेजला शिकवत होते नामदेवराव जाधवांचा जन्म कुठला आहे हे सर्टिफाईड करायची गरज आहे का? तुमचा जन्म दाखला किंवा माहिती नाही सर मला पण वैयक्तिक माहिती नाही तुम्ही प्रश्न आहे की नाही अगदी ठरवून वेगळ्या अँगलनी विचार नाही चुकीच आहे तुम्ही नाही एक लक्षात घ्या मी नाही विचारलं विकास लावंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी विचारलेलं आहे कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं हे मी ठरवेल ना आणि मी कोणत्याही शासकीय पदावर नाहीये त्याच्यामुळे आणि ज्यांना नाही तुम्ही ठरवून एखाद्याची प्रश्नाची उत्तर हे पवारांकडे मागतात. अहो जे लोकप्रतिनिधी आहेत लोकांच्या पदावरती आहेत ज्यांनी प्रशासकीय पदं भूषवलेली आहेत अशा लोकांना प्रश्न विचारण्याचा नागरिकांना अधिकार आहे. ते त्यांचं पद खासगी नाहीये ते जनतेचे सेवक येतं ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेत त्यांच्याबद्दलची माहिती विचारण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. राहील आता अहो या देशामध्ये ज्याच्याकडे नियम आहे काय दुसऱ्यावर आरोप केले किंवा तुम्ही सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला विचारायचंच नाही असं नाही. जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती भाषण करून गाजवलेलं आहे विवेकानंद तुम्ही तिथे जाऊन आला त्यामुळे तुमच्याविषयी जर काही आक्षेप असेल तर त्याचे उत्तर ऑब्व्हियसली तुम्हीच देणं अपेक्षित आहे आम्ही देऊ शकत नाही किंवा बाहेरचे देऊ शकत. अहो लक्षात घ्या मी हे सांगतोय की या महाराष्ट्राच्या प्रत्येक दुकानामध्ये आपलं पुस्तक आहे त्या पुस्तकांमध्ये माझा पूर्ण बायोडेटा असतो फार जन्मापासून गावापासून ते सगळं असतं. बायोडेटावरच त्यांनी आक्षेप घेतलाय काय नाही बायोडेटावर काय आक्षेप आहे बायोडेटावर काय आक्षेप आहे कशी आली अहो मी कॉलेजला शिकवायला नव्हतो का मी जर कॉलेज एक लक्षात घ्या
प्राध्यापक पदवी का अशी येते का? जर एखादा व्यक्ती त्या पेशामध्ये असेल तरच त्याला प्राध्यापक डिग्री मिळते. म्हणजे जर एवढं कार्यकर्त्यांचं बाली साधने असेल की एखाद्याच्या नावासमोर प्राध्यापक शब्द असेल तर त्याने शिकवले की नाही आणि तो शिकवत होता की नाही हा प्रश्न विचारणं किती बालिशपणाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्या कॉलेजला शिकवलं हे सांगा आणि त्यामुळे प्राध्यापक पदवी मिळाली. तुम्ही तुमची बाजू क्लिअर करा. अगदी अगदी. मी सोमया कॉलेजला शिकवलेलं आहे, मी संदेश कॉलेजमध्ये शिकवले, मी विकास कॉलेजमध्ये शिकवले, अशा तीन कॉलेजला मी शिकवलेलं आहे प्राध्यापक म्हणून. हो, गेस्ट लेक्चर होते की कसं? माझी माहिती जी आहे, प्राध्यापक हे पद मिळण्याच्या आधी विद्यापीठात लेक्चरर असतात आणि त्याच्या आधी एक काहीतरी पद असतात. मग खूप 15-20-25 वर्ष झाल्यानंतर ते प्राध्यापक पद मिळतं. पण तसं काही आपलं आहे का? कारण ते विद्यापीठ ऑफिशियली मी डॉक्टर लावलं तरी माझ्याकडे काहीतरी पाहिजे, पीएचडी पाहिजे, हे पाहिजे. तर प्राध्यापक साठी पण एक 25-30 वर्षाचं हे लागतं. कारण माझा मित्र आहे, पीएचडी होल्डर आहे, पण तो अजून प्राध्यापक झालेला नाही. तो विद्यापीठात आहे, लेक्चरर का काहीतरी त्याची पोस्ट आहे आणि शिकवण्याचं काम. टेक्निकली लोक फक्त त्याला बायफॉरगेट करतात, लेक्चरर आणि प्राध्यापक. आता सरकारने सुद्धा एक नवीन जे शैक्षणिक धोरण काढलेले आहे त्याच्यामध्ये प्रा अशी डिग्री आलेली आहे, म्हणजे प्राध्यापक इन प्रॅक्टिस, म्हणजे प्रोफेसर इन प्रॅक्टिकल. ओके, तर असे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्याला तसंच लावून धरलं. आपण ज्यावेळी एखाद्याला डॉक्टर म्हणतो तर तो बीएमएसएस पाहिजे, एमबीबीएसएस पाहिजे, एमडी पाहिजे, असं नसतं. डॉक्टर इज डॉक्टर. असंच हे प्रकार. ज्याच्याकडे मास्टर डिग्री आहे, जो सिनियर कॉलेजला शिकवतो, त्याला प्राध्यापक लावायला काही अडचण नाही. फक्त टेक्निकली काही लोक, जर ते युनिव्हर्सिटी लेवलला विषय असेल तर त्याला लेक्चरर आणि प्राध्यापक असे त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. अजून हे दोघे शिकवणारेच आहेत. हे बघा, राजकीय पक्षाचे लोक राजकीय आरोप करणार आहेत, त्याच्यावर मी काय बोलायला पाहिजे? मी माझ्या स्वबळावरती उभा आहे, मी कुठल्याही पक्षाचा मिंदा नाही, मी कुठल्याही पक्षाचा लाचार नाही आणि मी माझ्या स्वतंत्र बळावरती उभा आहे. राहिला प्रश्न मी भगवे कपडे घातले म्हणून असा विचारायचा प्रश्न असेल तर हा भगवा रंग हा शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा रंग हिंदू धर्माचा आहे आणि हे भगवे कपडे घालण्याचा मला अधिकार सर्व धर्मसभेमध्ये मी भारताचं नेतृत्व केलं म्हणून मिळालेला आहे. त्याचा कुठल्याही पक्षाशी संबंध जोडायचा काही संबंध नाही. सर्व पक्षांनी ओबीसी कुणबी ओबीसी काढलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका असेल? सगळ्याच पक्षांनी आमचं कॅबिनेट मंत्री पण असेल. आता आमचा एक सर्वे चालू आहे. या महाराष्ट्रातले 48 खासदार आणि 288 आमदार जे समाजामध्ये मराठा म्हणून मिरवत आहेत पण ऍक्च्युली कागदावर त्यांचे ओबीसी असे दाखले आहेत, या सगळ्यांचा आम्ही डेटा तयार करतोय. आणि मराठा समाजावर जो आरोप आहे की मराठा समाज सगळे श्रीमंत आहेत, कारखाने यांचे, बँका यांच्या, शाळा कॉलेज यांचं, सगळं यांचं, असं लोकांचा समज आलाय बरं का? पण ज्यांच्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, आमदार आहेत, खासदार, हे सगळे ओबीसी आहेत, यांच्याकडे ओबीसी दाखले आहेत आणि म्हणून मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करता येत नाहीये. पण त्यांचं असे कोणते आहेत, त्यांचे काही नाव सांगा. आम्ही यादी बनवतोय, खूप मोठी यादी होणार आहे. 288 पैकी किमान 100 आमदार निघतील आणि 48 खासदारांपैकी किमान 15-20 खासदार हे ओबीसी नाही. आम्ही काल परवाच काही सूचना दिल्या आमच्या सहकारी मित्रांना की बाबा आपल्याला याचा छडा लावावा लागेल. किती लोक आणि जे ओबीसी तुम्ही म्हणताय कुणबी दाखले घेतले पण त्यांच्यात लग्न संबंध आहेत, आताही होते, आधी पण झालेले, ते काही मानत नाहीत की ते ओबीसी आधी मग आम्ही त्यांच्याशी नातेसंबंध किंवा लग्न आमची मुलगी देणार नाही किंवा त्यांचं ते झालेले आहेत. आता रिसेंटली पण झालेले नाही. प्रॉब्लेम कुठे येतोय? जेव्हा तुम्ही सरकारी नोकरीला जाता, जेव्हा तुम्ही शाळेची फी भरायला जाता किंवा जेव्हा तुम्ही इलेक्शनचा उमेदवार म्हणून लढायला जाता तर त्यावेळी हे दाखल्याचा विषय येतोय. बाकी सोरिकेच्या वेळी प्रत्येकाला माहिती असतं ते त्यांचं देवक वगैरे याच्यावर की बाबा हा कोणत्या ह्याच्यात बसतो काय वगैरे, त्या तो प्रश्न नाहीये. यांनी काय केलं, मराठा समाजाची फसवणूक कशी झाली आहे की या सगळ्या नेत्यांनी आपापली गुपचूप सर्टिफिकेट काढून घेतलेली आहेत राजकीय आरक्षण लाटण्यासाठी, असं म्हणतात. हो येस, राजकीय आरक्षण लाटलेलं आहे, बाकीच्या पण काही सवलती असतात त्या घेण्यासाठी केलेले. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट, याचा अर्थ तुम्ही मान्य करता काही मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसीचं राजकीय आरक्षण लाटण्यासाठी बोगस ओबीसी कुणबी दाखले काढले, बरोबर? तुम्ही म्हणताय काही नेते, आम्ही अभ्यास करायला लावलेला आहे, आम्ही शोध घेतोय. बरेच नेते असे येत बरेच का मुडभर नाही, मोठा आकडा निघणार आहे. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की या नेत्यांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतल्यामुळे आणि वावरायला ते मराठा समाजात असल्यामुळे मराठे श्रीमंत आहेत, प्रगत आहेत, खाऊन पिऊन आहेत, असा लोकांचा समज आलाय. हे प्रस्थापित बाजूला झाले तर मराठा समाजाचं वास्तव चित्र दिसेल की मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत बिदार आहे. जारंगी पाटलांच्या समर्थनासाठी राज्यभर जे आहेत ते मराठा समाजाचे लोक उपोषण करतायत, साखळी उपोषण करतायत, आंदोलन करतात. तुम्ही असं काही उपोषण वगैरे बसणार? आमच्या या आंदोलनाचे दोन हत्यार आहेत, एक उपोषण आणि दुसरं प्रबोधन. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाच्या माध्यमातून या चळवळीचं नेतृत्व करतील आणि प्रबोधनाची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावरती असणार आहे. आणि सगळ्या राज्य पाटलांना मान्य आहे का तुम्ही प्रबोधन करणार आहे? हे बघा, नाही एक लक्ष घ्या,
जोशी पाटलांना हे माहित आहे का की तुम्ही प्रबोधन करणार आहात किंवा त्यांची परवानगी घेतलेली आहे का तुम्ही? तुम्ही असा काय प्रश्न विचारताय? जरांगे पाटलांचं परवानगी नाही, प्रश्न योग्य डायरेक्शन यायला पाहिजे. जसं काही आपली अधिकृत संस्था आहे, रजिस्टर बॉडी आहे, मग ते अध्यक्षाला विचारलं पाहिजे. या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये कोणी अध्यक्ष नाही, कोणी कार्यकारी अध्यक्ष नाही, कोणी संचालक नाही, कोणी समन्वयक नाही. प्रत्येक जण मावळा आहे आणि प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीनं त्यांच्या गावात, त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या जिल्ह्यात प्रबोधन करायचं आहे. आलं लक्षात? त्यानुसार हे सगळं चाललेलं आहे. याच्यासाठी कुणी परवानगी घ्यायची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही. फक्त सगळ्यांचा एकच सूर असा असणार आहे की आपण हे सगळं आंदोलन अहिंसेच्या मार्गानं, शांतीच्या मार्गानं आणि व्यवस्थित पार पाडायचं. कधी मी अमेरिकेहून आल्यानंतर थेट डायरेक्ट आंतरवाली सराटीलाच गेलो. त्याच्यानंतर त्यांचं उपोषण ज्या दिवशी सोडवायचं होतं, मला वाटतं काही 17 तारखी होती, त्याही दिवशी मी तिथं होतो. आणि 14 तारखेला जी मोठी जाहीर सभा झाली, जवळपास देशातील विक्रमी सभा झाली आंतरवाली सराटीला, त्याही सभेला मी होतो. आदल्या दिवशीच मी गेलो होतो आणि प्रत्येक वेळी मी स्टेजवर दिसलोच पाहिजे किंवा त्यांच्यावर फोटोज काढला पाहिजे हे काही मला अपेक्षित नाही. काम करणं हे अपेक्षित आहे आणि काम करणारा माणूस मोठा होतो, फोटो काढून काय फायदा नसतो. प्रबोधन करताय पण मात्र आता उपसमितीने आतापर्यंत काय काय कामं केली त्याचा एकदा तरी आढावा घेतलाय का? कोणती उपसमिती? मराठा आरक्षणासाठी नेमलेली आहे, ज्याच्यात चंद्रकांत पाटील अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं कधी आढावा घेतलाय का? ते आढावा वगैरे घेण्याची जबाबदारी की नाही, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काही तज्ज्ञ लोक आहेत, ते 123 गावं आहेत आणि काही समाजातील बुद्धिवादी वर्ग आहे, त्यांचा आणि त्यांचा सतत डायलॉग चालू असतो. आणि म्हणून तुम्हाला जे असं वाटतं ना की प्रत्येक प्रश्नाचं मनोज जरांगे पाटलांकडे उत्तर रेडी कसं असतंय, तर त्याच्यावरती सारखं ब्रेनस्टॉर्मिंग चालू असतं, त्याच्यावर विचारमंथन चालू असतंय. आणि मनोज जरांगे पाटील ह्या मराठा आरक्षण संघर्ष योद्धा म्हणून आहेत, त्यांचे ते नेते आहेत आणि म्हणून ते सातत्यानं याचा अभ्यास करतच असतात आणि जेणेकरून कायद्याच्या चौकटीत सविनय पद्धतीनं हा प्रश्न सुटेल. शेवटचा प्रश्न, जे आंदोलन झालं मराठा समाजाचं किंवा सुरू आहे, हडपसरमध्ये घटना झाली की ओबीसी कुणबी आहे आणि त्या दाखल्यांना विरोध केला म्हणून एका मराठा युवकावरती शाही टाकली गेली किंवा डांबर काहीतरी टाकलं गेलं, त्या मराठा समाजाचेच युवक होते, त्यांच्यावर नंतर गुन्हाही दाखल झाला. बीडमध्ये प्रकाश सोळंकी असतील किंवा एक काही इतर लोक असतील, ते काहीतरी बोलले होते, त्यांची घरं पेटवण्यात आलेली आहेत किंवा हल्ले झालेले आहेत. अशा पद्धतीचे जे हल्ले मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही जरांगे पाटील म्हणतात की काड्या करतात किंवा त्यांच्यावर होत आहेत किंवा हे करतात, त्याविषयी काय सांगत? बघा, समाज दोन असतील, समाज एक असतील, भावभावामध्ये पण भांडण होतात, घरामध्ये पण भांडणं होतात, गावामध्ये पण, मराठ्यांना पण सोडत नाही. तसं नाही, तुम्ही असं म्हणू नका. बऱ्याचदा गैरसमजातून, गैरसमजुतीतून किंबहुना चुकीची इन्फॉर्मेशन, अपुरी इन्फॉर्मेशन आणि गलतफहमी अशा कशाही मार्गाने मतभेद होऊ शकतात. जर हडपसरला असं काही झालं असेल किंवा बीडला जे काही झालेलं आहे, अशा कुठल्याही घटना असतील, तर याच्यामध्ये प्रामुख्याने जो विचारी माणूस असेल, बघा, ज्याचे विचार पक्के आहेत आणि ज्याचं अभ्यास म्हणजे मुद्दा पक्का आहे, असा कोणताही व्यक्ती हातामध्ये कधीही शस्त्र घेण्याची त्याला गरज पडत नाही. माझी सर्व बांधवांना विनंती आहे, ते ओबीसी असतील, मराठा असतील किंवा कुठल्याही जाती धर्माचे असतील, आपण सगळे एका देशात राहतो, 18 पगड जातीचे लोक आहोत, एका गावगाड्यात आपण राहतो, सगळ्यांनी गुन्ह्यागोविंदाने नांदून आपल्याला हा देश पुढे न्यायचा आणि कुठलाही देश प्रगती करण्यासाठी, तो विकसित होण्यासाठी शांतता लागते आणि ती शांतता आपण सगळ्यांनी कायम ठेवली पाहिजे. ओबीसी आरक्षणाला तुम्ही विरोध करताय, त्यामुळे पोलीस संरक्षण घेऊन करताय तुम्ही? नाही, ओबीसी आरक्षणाला विरोध करा, तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, ओबीसींना वाढीव जे आरक्षण दिले गेलेलं आहे त्याच्यामुळे मराठा समाजाच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे, त्यांना डावललं गेलेलं आहे, असा मुद्दा आहे. आता मी हे अमेरिकेहून आल्यापासून हा माझा मुद्दा चालूच आहे. हे प्रोटेक्शन का घ्यायची वेळ आलेली आहे की जेव्हा आम्ही ती पोस्ट टाकली त्याच्यानंतर काही पक्षाचे कार्यकर्ते, हेच 23 मार्च 1994 आणि ओबीसीचा दाखला, याच्यानंतर काही पक्षाचे कार्यकर्ते बिथरले आणि त्यांनी कायदा हातात घेण्याच्या भाषा केल्या, त्याच्यामुळे मग मला ते संरक्षण घ्यावं लागलेले. ओबीसींबद्दल मी बोलतोय, ओबीसींच्या विरोधात बोलतोय असा कधीही मामला झाला नाही आणि होणार नाही. मी मराठा समाजाच्या समर्थनात 100% आहे, पण मी कधीच कुठल्या समाजाला विरोध करणार नाहीये. लक्षात घ्या, आम्ही ओबीसींचं काढून घ्या असं म्हटलेलं कधीच नाही. जे वाढीव दिलेलं आहे आणि जे मराठा समाजाच्या हक्काचं आहे ते परत करण्यात यावं आणि ते सविनय पद्धतीने, जसं आपण दोन भावांमध्ये वाटणी करतो तर ती जशी चर्चेच्या माध्यमातून योग्य पद्धतीने होत असते, खरं तर ह्या राज्यकर्त्यांची वाटणी म्हणजे ही जबाबदारी होती की त्यांनी वाटप नीट करायला पाहिजे होतं. परंतु आणि याच्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात आली नाही की याच्यात मोठा घोटाळा आहे. आपल्याला असं वाटतंय की याच्यातून ओबीसी बांधवांना जास्त फायदा झाला आहे. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांपेक्षा या फुगीर 16% लाभ हा देशातील ओबीसींना झालेला आहे. आपल्याला देशात ओबीसीचं नेते होण्यासाठी
इथे 16% ओबीसीचं आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण ओबीसीला दिलं गेलं आणि आज महाराष्ट्रातील मुलांच्या बऱ्याचशा जागा हे परप्रांतातील आलेले विद्यार्थी, परप्रांतातील आलेले लोक जे नोकऱ्यामध्ये येतात ते हे ओबीसी दाखले वापरत आहेत आणि या भूमिपुत्रांच्या, मग ते ओबीसी असतील नाही तर मराठ, त्यांच्या जागा खाल्ल्या जात आहेत शिक्षणातल्या आणि रोजगारातल्या. हा गंभीर मुद्दा आहे आणि याच्यावरती श्वेत पत्रिका काढली गेली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. सरकारला काय सांगाल तुम्ही, पुरेसं संरक्षण आहे तुम्हाला? नाही, मागणी केलेली आहे. येस, पुढे पुढे जसे 24 डिसेंबर जवळ येईल, जसं जसं हा मुद्दा तापेल तर त्यावेळी मनोज जरंगे पाटील आणि नामदेवराव जाधव ह्या दोघांच्याही जीवितला धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे लक्षात घेऊन आत्ता मला पोलिसांचं 3 लोकांचं संरक्षण दिले गेलेलं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की एकदा ह्या प्रबोधनाच्या रथ पुढे सरकारला लागला की तेवढा रेजिस्टंट वाढणार आहे आणि जसा तो वाढेल त्या प्रकारची मला वाढीव सुरक्षा सातत्याने अपडेट करत दिली गेली पाहिजे. सरकार देईल तुम्हाला झेड द्यायलाच पाहिजे. एखाद्या व्यक्ती जो समाजासाठी काम करतोय त्याच्या जीवितांची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार कोणाचंही असो आणि व्यक्ती कोणी असो. धन्यवाद.